पुण्यामध्ये गरवारे कॉलेजमध्ये प्राचार्यांना घेराव घालण्यात आलाय. युवा सेना आणि संभाजी ब्रिगेडने हे आंदोलन केलंय. संविधान दिन आयोजित केल्याचं हे सगळं प्रकरण आहे. विद्यार्थ्यांना नोटीस बजावल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनकर्त्यांनी प्राचार्यांच्या माफीचीही मागणी केलेली आहे. पुण्यामधल्या गरवारे कॉलेजमध्ये प्राचार्यांना घेराव घालण्यात आलाय. युवा सेना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे. संविधान दिनाचं हे सगळं प्रकरण आहे. विद्यार्थ्यांना नोटीस बजावल्यामुळे अशा प्रकारचं आंदोलन करण्यात आलंय. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या पुण्यामधून आपल्या संपर्कात आहेत. अरुण, काय नेमकं सगळं झालेलं आहे? गरवारेच्या प्राचार्यांना अशा प्रकारे घेराव घालण्यात आलाय. अनुभव, मूळ प्रकरण असं आहे की 26 तारखेला संविधान दिन असतो. या 26 तारखेला गरवारे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये संविधानाची जी उद्देशिका आहे तिचा वाचनाचा कार्यक्रम करण्याबाबतची परवानगी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मागितली होती. मात्र ती परवानगी त्यांना अखेरपर्यंत मिळाली नाही आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी परवानगी न घेताच कार्यक्रम केला. आणि हे निदर्शनात आल्यानंतर कॉलेजने त्यांना नोटीस पाठवली आणि तुमच्यावरती कारवाई का करण्यात येऊ नये अशा आशयाची ती नोटीस होती. आणि त्याचा निषेध म्हणून, त्याचा विरोध म्हणून आज युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांच्या केबिनमध्ये ठियादीला त्या ठिकाणी घोषणाबाजी केली. आणि त्यांच्या साथीला संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते देखील आले. आणि बराच वेळापासून त्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे. प्राचार्यांना धारेवर धरलं जात आहे. तिथल्या एकूण इथल्या व्यवस्थापनाला देखील, व्यवस्थापनावर देखील टीका केली जाते. आज या कार्यालयामध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं त्यांनी वाचन देखील केलं. आणि त्याचप्रमाणे कार्यालयात शाहू महाराजांचा फोटो बसवावा आणि इतर अनेक गोष्टींचा आग्रह आणि मागणी हे सगळे कार्यकर्ते करतायत. अजूनही वातावरण त्या ठिकाणी तापलेलंच म्हणावं लागेल. प्राचार्यांनी माफी मागावी या मागणीवरती हे सगळे कार्यकर्ते अडून आहेत. त्यांनी प्राचार्यांच्या कार्यालयात तिथे ठिय्या दिला आहे. धन्यवाद अरुण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुण्यामधल्या गरवारे कॉलेजमधली ही दृश्य आहेत. गरवारे कॉलेजच्या प्राचार्यांना घेराव घालण्यात आलेला आहे. युवा सेना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे. गरवारे कॉलेजमधलं वातावरण अजूनही तापलेलंच आहे. संविधान दिन आयोजित केल्याचं सगळं प्रकरण आहे. विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी नोटीस दिली होती या कार्यकर्त्यांना आणि त्या संदर्भात आता हे सगळे कार्यकर्ते तिथे जमलेले आहेत. विद्यार्थ्यांना नोटीस बजावल्यामुळे हे आंदोलन करण्यात येते. प्राचार्यांनी माफी मागावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. मॅडम, आपल्या कॉलेजचे नियम मुख्य भारतीय संविधान.